काय ग गायत्री, हे काय काढलंयस तू सगळं? अहो, किती दिवस ठरवत होते की हे कपाट साफ करायचं म्हणून, शेवटी आज वेळ मिळाला. वा, तुला आज वेळ मिळाला म्हणजे तुझ्या सुनांनी काही गोंधळ घातलेला दिसत नाही तर तुझ्या सुना गोंधळ घालणार आणि तू तो निस्तरणार, यातच वेळ जातोय तुझा सगळा. खरे, आज ती गडबड नव्हती म्हणून म्हटलं तुम्ही केलेला गोंधळ साफ करावा. मी कसला गोंधळ केला? अहो, केवढं सामान ठेवलं या कपाटात. हा, मगाशी मी काहीतरी ठेवायला गेले तर बघितलं जागाच नाही, म्हणून म्हटलं आज हे साफ करूच या. सॉरी, म्हणजे गेल्या कित्येक दिवसात मला वेळच मिळेल नाही, आज करू उद्या करू म्हणत ते सगळं खालच्या कप्प्यामध्ये ठेवलं होतं, ते तसंच एकावर एक रचत गेलोय. आणि किती जुन्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत, जुनी डायरी, जुन्या वह्या, हे जुने अल्बम्स, त्याच्यानंतर या वह्या कसल्या आहेत हो? अगं, त्यांच्या पहिलीतल्या वह्या आहेत त्या, त्यांनी गिरवलेली पहिली मुळाक्षर अ आ इ. आणि हा हा बॉक्स कसला आहे ते काही कळलं नाही मला. कसला बॉक्स आहे हा? अहो, मला काय विचारता, तुम्हालाच माहिती असेल कसला आहे. नाही, बॉक्स कपाटात होता पण त्यात काय मला आठवत नाही. मी थांबा, उघडून बघते. थांब, आठवलं. काय आहे याच्यात? गायत्री, त्याच्यामध्ये अत्यंत मौल्यवान संपत्ती आहे, प्रथमेश, विघ्नेश आणि ऋषीची. म्हणजे ते लहान असताना त्यांनी यात ठेवली होती आणि मी असा विचार केला होता की ते मोठं झाल्यानंतर त्यांना देऊ, पण ते सगळं या बॉक्समध्ये मी साफ विसरून गेलो, त्यांना द्यायचं. पण आहे कोणती संपत्ती याच्यात? हा, खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा त्यांच्या हातात हे ठेवू ना, तेव्हा तू बघतच राहते कसे रिॲक्ट होतात ते. खरंच? चला, मग एक काम करूया की हे घेऊन खाली जाऊया, मला पण बघायचं आहे की ह्याच्यात कोणती संपत्ती आहे, आणि ती मिळाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसतोय ते. चालेल. गायत्री, या. अच्छा, कुणीच नाहीये खाली, किचन मध्येही कोण नाही. गेले कुठे अभिलाषा, कश्मीरा, मीरा? तयारी करत असतील बहुतेक मुलांची. मी बोलत होता. प्रथमेश, विघ्नेश, ऋषी, बाहेर जरा. काय झालं बा, काही हवंय का तुम्हाला? अगं, मला काय हवं असणार, उलट माझ्याकडे असलेलं तुमच्या नवऱ्यांना देण्यासाठी मी हाक मारत होतो त्यांना. तुमच्याकडे असलेलं देण्यासाठी म्हणजे? अगं, म्हणजे तुमचे नवरे लहान असताना त्यांचा हक्क असलेली एक प्रॉपर्टी मी माझ्याकडे ठेवलेली होती. काय म्हणताय का आबा? मी म्हटलं होतं की मोठे झाले की त्यांची त्यांना देऊन टाकेन, पण अगं एवढ्या दिवसामध्ये मी साफ विसरून गेलो ते. आज कपाट साफ करत होते ना, तेव्हा मला त्यात एक बॉक्स सापडला. हे म्हणाले की मुलांची प्रॉपर्टी आहे त्याच्यात, त्यांना देऊन टाकूया. वहिनी, आजचा दिवस आपल्यासाठी लक्की दिसतोय. आपल्या नवऱ्यांच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीचे पेपर साबा देणार आहे वाटतं. अहो, बोलवा ना मुलांना. अहो अहो, जरा खाली येतं का? विघ्नेश, येतोस का जरा बाहेर? ऋषी, काय 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 झालं? आबा बघ काय म्हणतात. बोला आबा. आबा काय बोलवलं? हा बॉक्स आठवतो तुला? हो, म्हणजे पाहिल्यासारखा वाटतोय. काय आहे? तुमची प्रॉपर्टी.
काय प्रॉपर्टी तुमच्या लहानपणी तुम्ही जमा केलेली. अरे पिगी बँक. हे काय गुल्लक? आबा तुम्हाला ते पिगी बँक कुठं सापडलं? अरे सांगितलं ना, वर कपाट स्वच्छ करत होते ना तेव्हा सापडले. याच्यावर नाव आहे तुमची आणि वा. आबा खरच खूप मोठी प्रॉपर्टी दिली तुम्ही आठवणींची. खरच मला अजूनही आठवते ते एक एक कॉइन टाकायला काय काय करायचो मी, केवढं सेव्हिंग करायचो. हो खरंच दादा तुला आठवत एकदा आबांनी आम्हाला वडापाव खायसाठी पैसे दिले होते हो ना, आणि तेव्हा काहीतरी 12 आणायला होता ना वडापाव. हो हो आणि फक्त वडा घेतला तर 60 पैसे व्हायचे. येस 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 येस. हो मला मला माहिती आहे. आणि ना मग आपण वडापाव न घेता फक्त वडे घेऊन गेलेलो. हो हा 3 वडे घेतलेले आणि माझ्या मते काहीतरी 1.80 रुपये सेव्ह झालेले ना त्याच्यात. आणि ते वाचवलेले 5-5 पैसे तुम्ही आपापल्या पिगी बँक मध्ये टाकायचा. तुमच्या लहानपणी तुम्ही अत्यंत काटकसर करून वाचवलेले तुमचे पैसे तुम्हाला परत करतोय आज. हे फोडा आणि हे पैसे तुम्हाला हवे तसे वापरा. विघ्नेश मी काय म्हणते, काय ग या पिगी बँकच्या सोबत आपण तुझा एक फोटो काढूया का रे? कॅश सॉलिड आयडिया आहे. मला कशी नाही सुचली. हे मोबाईल घेऊन जा 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 पटकन. विघ्नेश या पिगीच्या नादात तुला टॉन सुद्धा कळत नाही का रे? फेकून देते आधी ते मडक. फेकून देऊ म्हणजे मी का फेकून देऊ? अरे मग काय म्हणू? अरे एखादा जुना मित्र भेटल्यासारखा तू घेऊन बसलायस त्याला. सुना यू सेड इट कॅश, यू सेड इट, यू आर राईट. जुना मित्रच आहे माझा. केवढ्या आठवणी आहेत माहिती या पिगी बँक सोबत. याला मी पिगू म्हणायचो. ए ह्याच्यामध्ये ना खूप पैसे असतील. एकदा काय गंमत झाली माहिती का कॅश, आम्ही ना म्हणजे मी दादा आणि ऋषी ना रस्त्यातून चाललेलो, शाळेमधनं येत होतो तेव्हा ना आम्हाला रस्त्यामध्ये ना एक आठण्याचं कॉईन दिसलं. मी दादाला म्हटलं दादा एक मिनिट मी पहिल्यांदा बघितले ते माझ्या पिगी बँक मध्ये. दादा म्हणाला नाही मी पहिल्यांदा बघितले माझ्या पिगी बँक मध्ये. आलं विघ्नेश प्लीज मला तुझ्या ह्या स्टोऱ्यांमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. ए कॅश गेस कर ना किती पैसे असतील. सांगू मला असं वाटतं 1, 2, 3, 4 लाख. नाही 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 एवढ्या वर्षापासून तू जमा करतोयस ना पैसे, मग 5 तरी. नाही 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 5 पण नसेल कारण आबा पण पैसे टाकत होते ना. हो हो मग मला असं वाटतं मिनिमम 6 ते 7. हा 6 ते 7 लाख रुपये असतील हो ना. फालतू प्रश्न विचारतोयस तू मला.
म्हणे गेस कर किती पैसे असतील. अरे हे फोडलं ना तर एक वेळची भाजी सुद्धा येणार नाही. म्हणे मोठी प्रॉपर्टी आहे. अच्छा तुझा हा प्रॉब्लेम आहे तर. पण कॅश आबानी ही जी पिगी बँक दिली ना ती माझ्यासाठी सर्वात मोठी प्रॉपर्टी. हो हो मग विघ्नेशा म्हणे काम करूया का काय आपण ह्या प्रॉपर्टी मधून एक गाडी तस नाही गाडी नको मला असं वाटतं फ्लॅट तर सहजच घेऊ शकतो आपण. हा ही मस्त आयडिया फ्लॅट घेऊया चालेल. आता ह्या पिगी बँकचं कौतुक सोड आणि फ्रेश होऊन घे. हे बघ मला या पिगी बँकच्या बदल्यात एखादी कोणी मोठी गाडी किंवा बंगला जरी दिला ना तरी मी हे फोडणार नाही. मी गंमत करत होते ऋषी म्हणजे गमतीत विचारूया की आबांनी दिलेल्या ह्या प्रॉपर्टीची काय किंमत असेल. मला माहिती नाहीये का की हे तुझ्यासाठी काय आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यात ना एकूण फार रक्कम नसेल म्हणजे आबा जे आम्हाला द्यायचे ना आता 2 रुपयाचं एखादं नाणं 1 रुपयाचं 5 रुपयाचं तेवढेच आहेत. आणि काहीतरी जुनी कॉइन्स पण आहेत. पण याचं एकंदरीत जे मोल आहे ना आमच्यासाठी ते खूप आहे. आय नो हे तुझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि आता माझ्यासाठी सुद्धा. गुड आणि म्हणूनच आबांनी जरी सांगितलं तरी मी हे फोडणार नाही. फोडायचंच नाही. गुड मलाही असंच वाटतं की आठवणी अशाच बंद राहाव्या म्हणून हे फोडायचं नाही. काय करतोयस? मी फोडणार नाहीये. डोंट वरी ऋषी. अभिलाषा अभिलाषा अग काय केलंस काय हे? काय केलं म्हणजे? आबांनी जे सांगितलं तेच केलं मी. अग पण हा गुल्लक मला फोडायचा नव्हता. फोडायचा नव्हता मग काय करायचा होता? तसाच ठेवायचा होता. तसाच ठेवून काय करणार होता तुम्ही? ओ ह्याला तुम्ही काय ते पिगी बँक की बिगी बँक म्हणता ना ते फक्त बँक म्हणून त्यात पैसे वाढत नाहीत तसेच पडून राहतात. तसेच राहिले तरी हरकत नाही. अगं पैसे वाढावे म्हणून आम्ही त्याच्यात पैसे टाकत नव्हतो अभिलाषा. तुला माहितीये आम्ही ना असे लहान लहान असताना आबांनी आम्हाला हे गुल्लक दिले होते आणि आबा आम्हाला जे खर्चाला पैसे द्यायचे ना त्याच्यातनं वाचवून कधी 5 पैसे कधी 10 पैसे आम्ही याच्यात टाकायचो. हे बघ. हो बघतीये ना कोण घेणार आहे आता. मला सांग काय फायदा झाला हो हे पैसे साठवून वायाच गेलेत ना. हे 1 रुपया आणि 2 रुपये आता जर वापरले नाहीत ना तर 20 वर्षात हेही बाद होतील चलनातून. नाही होणार कारण अभिलाषा हे नुसते पैसे नाही आहेत या आठवणी आहेत. अगं हा गुल्लक आठवणींचा आहे संस्कारांचा गुल्लक आहे. हो कुठले संस्कार आणि कसलं काय. हे तुमचे साठवलेले संस्कार बाद झाले आत्ताच्या जमान्यात. बरं झालं फोडला ते पैशांनी भरलेला गुल्लक होता. ह्यातले किती पैसे चालणारे असतील देव जाणे. एखादी तरी वस्तू मला मुलींसाठी घेता आली ना तर नशिबच समजायचं. लेट झाला ऋषी. चल 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 आलो चला दादा.
तुझ्या त्या पिगी बँक मध्ये किती पैसे निघाले रे? तू फोडलीस पिगी बँक? तू फोडलीस का पिगी बँक? तू फोडलीस? नाही नाही, मी वेडा आहे का? नाही, मी नाही फोडली. आणि आय एम शुअर प्रथमेश दादांनी फोडली नसेल. अरे पिगी बँक ही फोडण्यासाठीच असते नेहमी. आणि यांनी तुम्हाला त्यातले पैसे वापरायला सांगितले होते? सांगितलेत, पण काय आई, आम्हाला ना ती पिगी बँक फोडावीशीच नाही वाटत आहे. म्हणून आम्ही तिघांनी ठरवलंय की इतक्यात फोडायची नाही. वहिनीने ना त्या पिगी बँकला गुल्लक म्हणते. कोणतरी दादा म्हणजे खरं काय माहितीये का, की मी फोडणार नव्हतोच आबा, पण पडला आणि फुटला. हो, 1275 रुपये मिळाले त्यात. नाश्ता होतोय. अरे वा, बरेच चांगले पैसे साठले होते. नाही, 1275 म्हणजे चांगली प्रॉपर्टी. आता तर म्हणत होते चांगली प्रॉपर्टी आणि आता चांगल्या रकमेवरती चालले. अरे काही बोललात का वहिनी? नाही काय नाही, मला ऐकल्यासारखं वाटलं. चहा द्या ना. एक मिनिट. खरं सांगू का, रक्कम किती हे महत्वाची नाही, पैशाची बचत करणं हा एक चांगल्या संस्काराचा भाग आहे. नाही बरोबर आहे. अगं आई, ते मध्यंतरी रिसेशन आलं होतं ना, त्याच्यात मोठे मोठे देश बुडाले, पण भारत वाचला ते फक्त आपल्या सेव्हिंगच्या सवयीमुळे. हो, मला काय वाटतं की आपण या निमित्ताने परत बचत सुरू केली तर, म्हणजे आपल्या प्रत्येक जोडप्यासाठी एक असे 4 गुल्लक घेऊन या आणि आपण बचत सुरू करूया. काय, कसं वाटतंय? अरे खूपच छान आयडिया आहे. घ्या. माझ्या भिकार सवयी कधी जाणार आहे देव जाणे. देव जे देतोय ते पोटभर खायचं सोडून वाचून आणि साठवून कसं खायला हीच त्यांची सवय. कसल्या युक्त्या काढतायत आणि. पण सगळ्यांना चालेल ना? हो हो, मस्त चालेल ना. आणि त्यानिमित्ताने पोरांनाही सवय लागेल बचत करायची. तुम्हाला काय वाटतं काशी, अभिलाषा वाटायचं काय त्यात? तुम्ही बोलत म्हणजे प्रश्न संपलाच, नाही का? चला मग प्रश्न संपलाच आहे तर अहो. तुम्ही बाहेर जाल तेव्हा आठवणीनी 4 गुल्लक घेऊन या. हा हो, आता मी बाहेर जाईन तेव्हा येताना घेऊन ये. चला आबा, चला आमच्या बरोबर, आम्ही ड्रॉप करतो तुम्हाला. विघ्नेश चला थांब. काय, मला थोडे पैसे देऊन जातोस का? नाही आता आबा आपल्यासाठी म्हणजे पैसे जमा करण्यासाठी मडकी आणतात ना, मग त्यात पैसे टाकायला नको. ओ या. एक मिनिट विघ्नेश. हे पैसे असे पगारातले नाही द्यायचे, वायफळ खर्चात काटकसर करून द्यायचे. समजलं? चला आता तुम्हाला उशीर होतोय ना. आई एक विचार. काशी, तू काहीतरी विचारणार असं मला वाटलंच होत. विचार. आई, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की आम्ही वायफळ खर्चातून पैसे वाचवायला हवे, हो ना? हो. पण आई, आम्ही वायफळ खर्च करतच नाही, मग त्यातून पैसे वाचणार कसे? अभिलाषा, काशी, तुम्ही दोघी स्वयंपाकघरात जा. नाही आई, आम्हाला किचन मध्ये पाठवून तुम्हाला हा विषय टाळता येईल असं जर वाटत असेल तर ते चूक आहे. नाही, तुम्ही आम्हाला दाखवाच की आम्ही वायफळ खर्च कुठे आणि कसा करतो. मी तुम्हाला विषय टाळण्यासाठी नाही, तर तुम्ही वायफळ खर्च कसा करता हे दाखवण्यासाठी आत पाठवते. चला जेवणाच्या तयारीला लागा. पण आई, जेवण करताना खर्च होतच नाही, मग तुम्ही काय बोलताय वायफळ आणि काय? सांगितलं तेवढं करा. आई, तुम्ही नक्की काय करणार आहात? मला काही कळलं नाही. नाही कळलं? चल सांग. तुम्हाला काय वाटतंय आईने असं का सांगितलं असेल आपल्याला? काय माहित, त्या म्हणतायत की जेवण करताना आपण वायफळ खर्च करतो,
कसं शक्य? म्हणजे त्यांना काय म्हणायचं? आपण जेवण वाया घालवतो. काय जरी तसं असेल ना तर तेही शक्य नाही, कारण मी ना मोजून मापूनच बनवत. मग त्या अशा का म्हणाल्या की तुम्ही जेवण बनवायला सुरुवात करा मग तुमचा वायफळ खर्च तुम्हाला दाखवते? घातल्या प्रश्नाचं उत्तर नसेल त्यांच्याकडे, म्हणून पळ काढण्यासाठी म्हणाले असते. नाही अभिलाषा, तुम्ही दोघींनी अजून तुमच्या सासूला पुरतं ओळखलेलं दिसत नाहीये. तुमची ही सासू पळ काढणाऱ्यातली नाहीये, पळ काढायला लावणारी. तुम्हाला बघायचंय ना स्वयंपाकघरात कसा वायफळ खर्च होतो ते. चला सुरू करा काम.